ताज्या साठी महान करिला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा युवा महाराष्ट्र सेनेने अंध दाम्पत्याला दिली नवी दृष्टी स्टॉल उभारून संसाराला लावला हातभार इचलकंजी शहरभर फिरून उत्पत्ती कापूर विक्रीच्या व्यवसायातून संसार चालवणाऱ्या एका अंध दाम्पत्याला युवा महाराष्ट्र सेनेने नवी दृष्टी दिली आहे अनिशा व करीम जमादार या अंध दाम्पत्याला शिवाजी पुतळा चौकात दृष्टी सुगंधालय नावाचा स्टॉल उघडून दिला आहे आणि त्यांच्या संसाराला मोठा हातभार लावला आहे या अंध दाम्पत्याच्याच हस्ते या स्टॉलचं उद्घाटन करण्यात आलं या मदतीने पोटासाठी वनवन फिरणाऱ्या अंध दाम्पत्यांच्या जगण्याला चांगलीच कलाटणी मिळाली आहे परिस्थिती माणसाला नेहमी शांतपण देत असते अनेक वेळा पोटासाठी भूक महाग असते अशा परिस्थितीत कुटुंबात एखादी अंध अपंग व्यक्ती असेल तर अडचणी राहतात चंदूर येथील तेवीस वर्षीय करीम जमादार या अंध युवकाने अनिशा किलजे या अंध युवती विवाह केला कोरोना महामारीमुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता त्यामुळे करीम याची बहीण यासिन चिकोडी हिच्याकडून सहाशे रुपये घेऊन दोघांनी उदबत्ती कापूर विक्रीचा व्यवसाय सुरू केला शहरातील मुख्य मार्गावर हे दोघे अगरबत्ती कापूर असा घोष करत फिरत होते सकाळी नऊ वाजता घरातून रिक्षाने आय एम रुग्णालयाजवळ जायचं आणि शहरातील मुख्य मार्गावर दिवसभर फिरून व्यवसाय करायचा सायंकाळी सहा वाजता पुन्हा मलाबादे चौकातून रिक्षाने घरी जायचे असा त्यांचा दिनक्रम चालू होता यातून दररोज सुमारे सहाशे रुपये कमाई व्हायची अंध असूनही परिस्थितीला दोष न देता जिद्दीने उदरनिर्वाहासाठी कष्ट करणाऱ्या या करीम आणि अनीषा या अंध जोडप्याचे प्रयत्न युवा महाराष्ट्र सेनेने जाणले आणि त्यांना एकाच ठिकाणी हक्काचा व्यवसाय करता येईल अशी सोय केली छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्त्यालगत या अंध दाम्पत्यांसाठी दृष्टी सुगंधालय नावाचा स्टॉल उभारण्यात आला आहे तसेच या स्टॉलवर कापूर उदबत्ती धूप पूजेचं साहित्य यासारखे सुगंधित सुगंधित साहित्य असा माल युवा महाराष्ट्र सेनेनं भरून दिला अंध दाम्पत्यांच्याच हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आलं आणि त्यांच्या संसाराला नवी दृष्टी मिळाली युवा महाराष्ट्र सेनेचे सॅम आठवले यांनी पुढाकार घेत अंध दाम्पत्यांच्या जगण्याला मोठा हातभार लावला आहे जिद्दीने संसाराचा गाडा हाकणाऱ्या या अंध दाम्पत्यांच्या जीवनाला समाजातील अशा दातृत्वामुळे आता गती मिळणार आहे रस्तोरस्ती भटकंती करून उदबत्ती कापूर विक्रीचा व्यवसाय सुरू केला होणारे हाल त्रास याची जाणीव युवा महाराष्ट्र सेनेला झाली त्यांनी उभा करून दिलेल्या दृष्टी सुगंधलयामुळे आमच्या संसारात चांगला सुगंध दरवळेल असं अंध करीम जमादार यांनी सांगितले महानकार न्यूजसाठी इचलक्रांजीहून निखिल भिसे